के विश्रांति गृह में तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्र के पूर्व विधायक चरण बागमारे ने प्रेस कॉन्फ्रेंस ली, जहां उन्होंने पत्रकारों से बातचीत करते हुए कहा कि जब मैं देश के बड़ी पार्टी भाजपा का विधायक था तो मेरे ऊपर झूठी शिकायत कर महिला पुलिस अधिकारी को छेड़खानी का अपराध लगा दिया गया था, जिससे न्यायालय में खटला चला, जहाँ माननीय न्यायाधीश ने मुझे बाइज्जत बरी कर दिया। हो आज पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे, काय विषय आहे? 2019 मी आमदार असताना म्हणजे कामगारांना पेटी वाटपाच्या विषयावरून तुमसर बाजार समितीच्या परिसरात बंदोबस्तात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या विरोधामध्ये खोटी तक्रार दाखल झालेली केली होती आणि त्या कारणानं मला 6 दिवस जेलमध्ये राहावं लागले होते। त्यानंतर तोच कारण दाखवून पक्ष नेतृत्वाने माझी उमेदवारी नाकारली आणि मी अपक्ष उभा राहिलो। प्रकरण न्यायालयात सुरू असताना न्यायालयानं मागील वर्षी माझी निर्दोष सुटका केली आणि निर्दोष सुटका करताना आपल्या निरीक्षणामध्ये त्यांनी नोंदवलं आहे स्पेशली की हा राजकीय करिअर खराब करण्याचा प्रकार दिसून येत आहे। अशा परिस्थितीमध्ये मी बरी सुटल्यानंतर फिर्यादीकडून माझ्या विरोधात पुन्हा अपील होईल म्हणून मी 3 महिने कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही किंवा कारवाई करण्याचा विचार केला नाही आणि त्यानंतरही मला असं वाटलं की या प्रकरणात आपण बरी सुटलो आहे, त्यामुळे जे काही आपली त्या काळात मानहानी झाली आता तो विषय आपण पुन्हा बाहेर काढण्यापेक्षा तो विसरला पाहिजे। पण मागच्या आठवड्यामध्ये मी ॲक्सिस बँकेकडे माझ्या पेट्रोल पंपाच्या कामाकरिता लोनसाठी अर्ज केला आणि त्या बँकेने माझ्यावर क्रिमिनल केस आहे आणि नेमकी स्पेसिफिक ती केस आहे, मी पॉलिटिकल लीडर आहो म्हणून त्या कारणाने माझी बँकेची लोन केस रिजेक्ट केली। ॲक्च्युली मी त्या प्रकरणात बरी झालेलो आहो, निर्दोष सुटका झाली म्हणून मी कोर्टाच्या निकालाची एक प्रत त्या बँकेला कळवली तरी त्या बँकेने या कारणावरून निवड माझी केस रिजेक्ट केलेली आहे आणि त्या रिजेक्टचं कारणसुद्धा मी आपल्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे। अशा परिस्थितीत जर मी निर्दोष सुटल्यानंतरही केवळ त्या कारणामुळे जर माझ्या व्यवसायामध्ये अडचणी येत असतील तर या राज्याचे गृहमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मागील सरकारच्या काळात मुख्यमंत्री असलेले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री असतानासुद्धा गृहमंत्री होते आणि त्यांच्या काळातच माझ्यावर खटला दाखल झालेला होता, त्यामुळेच माझी तिकीट कपलेली होती। त्यांना मी या माध्यमातून विनंती केली आहे की आपण या प्रकरणात मला न्याय द्या, अन्यथा मला पुढच्या काळामध्ये फिर्यादीच्या विरोधात आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात जे सक्षम अधिकारी माझ्या तपासात होते, ज्यांनी खोटा खटला न्यायालयात दाखल केला होता, त्यांच्या विरोधामध्ये मी मानहानीचा दावा टाकणार आहे।